ती वाहिनी कसा आंबाडा म्हणलाय आणि आंबाड्यावर कसा गजरा लावलाय आज. पण कसं वाटतंय आज कमेंट करून नक्की सांगा. काय शेंडा शेंडा आणि गजरा. सक्सेसफुल. वाव शिजली शिजली. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचा पुन्हा एकदा आपल्या हक्काच्या मराठी युट्यूब चॅनलवर. तर आज मार्गशीर्षच आहे दुसरा गुरुवार आणि नेहमीप्रमाणे आम्ही चाललोत गावात कशासाठी, सामान आणण्यासाठी. सो मॅडमचा आहे महिनाभर उपवास, महिनाभर कल काढायची आहे, नंतर नॉनव्हेज खायचाच आहे. भले मी तुझ्या आज तर एक टाइम उपवास. हो आज तर एक टाइम उपवास, कारण इथे तुम्ही बघू शकता एकच वाढगं आहे. फक्त एक महिना तुला कल काढायचा आहे, नंतर सोबत आपण नॉनव्हेज खाऊ. असं काय ना, मी एकटा खातो. सो चलो, मांडणी तर लास्ट टाइम तुम्ही बघितलीत कशी केली आणि तुमच्या कमेंट पण होत्या की खूप छान केलं म्हणून. अजून अजून दोन गुरुवार. सो सर्वात आधी जाऊया गावात, म्हणजे आज आमच्या दोन तीन फेऱ्या होणार आहेत गावात. आधी सामान घ्यायला, नंतर घरी, नंतर मग शुभमच्या इथे गणेश पूजन आहे, तिथे जायचं आहे. सो चलो कंटिन्यू राहा तुम्ही आमच्या सोबत. गावातून आलो सर्व सामान वगैरे घेऊन आणि चला मांडायला घेतलाय. आता भक्ती मॅडमनी मस्त नेहमीप्रमाणे रांगोळी, आज जरा वेगळी आहे रांगोळी. कलर चला मस्त मांडणी करून झाल्यावर आता दाखवतो पुन्हा एकदा. तुम्ही लास्ट वेळी बघितला असाल तरी पण एकदा दाखवतो मी. घरात काय प्रोग्राम वगैरे असला की भक्ती मॅडम मस्त दरवाजा समोर पण रांगोळी काढतात. चला मस्त रांगोळी काढून घे. आणि ऐक ना, आपल्या झाडावर चिको आले. चिको आले झाडावर, तिथे लास्ट टाइम नेलेलं ना आपण कुठून आले. रांगोळी काढ आणि पटकन मग ते चिकू काढायला जाऊ. गोड आहेत, तिखट ठेवू, मस्त आहे की. हे काय याच्याने करते, एक्स्ट्रा पडते बघ. झाड पडत, झाड पडत नाही काय. चल मस्त आहे की रांगोळी काढ दरवाजाच्या समोर. चला मस्त मांडणी केलेली आहे भक्तीने. बोला एकवीर माते की जय, महालक्ष्मी माते की जय. चला मस्त मांडणी केली आणि आता आम्ही निघालो आहोत गावात. पुन्हा एकदा शुभमच्या घरचा गृहप्रवेश आहे, म्हणजे गणेश पूजन आहे. सो आम्ही चाललोय तिथे, म्हणजे चाललोय. आणि खरं म्हणजे त्यांनी आग्रह केला की जेवणाच आहे, हिचा उपवास आहे. मी बोलो एकट्यासाठी कशाला जेवण करतास, आता तिथंच जाऊन जमीन. मग एकट्यासाठी कशाला जेवण करायचा. आता मस्त पाय वगैरे पडू, घर वगैरे तुम्हाला पण दाखवतो कसा बदला आणि कसा नाही. मी पण पहिल्यांदाच चाललोय, म्हणजे जुन्या घरी जायचो, नवीन घरी पहिल्यांदाच चाललोय आणि मस्त जेवण करतो आणि येतो. चला पोचलोत आता शुभमच्या इथे. आणि साडी घेतली नाही ना, घरातल्याच घेतात. आणि कॉंग्रॅच्युलेशन याला असतात सगळे बघा. तू कसा लक्ष भाऊ आहे आमचा. आणि शुभमची मम्मी, शुभमचे पप्पा, कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू, कॉंग्रॅच्युलेशन. तुला असतात सगळे ना. चला ही आत्याची मुलगी. ए श्लोक पळाल तर काय रे, लास्ट का पळाला. हिला उपवास आहे पण मी जाऊन जाईल 100%. चलो नंतर मी होम टूर दाखवीन शुभमच्या इथं आल्यावर निवांत. मस्त जेवण वगैरे करून आलोत आता आम्ही घरी. आणि घरी आल्यावर आईने आणली, आमच्या आईच्या आईने आणली मुलाची भाजी. म्हणजे आज गुरुवार आणि गुरुवारी खायचा मुला. मुले बघा हो. आणि इकडे गावठी
शेंगा, चवळीच्या शेंगा आलेल्या आहेत, अजून वाल्याच्या शेंगा यायला टाइम लागेल. प्रॉपर गावठी आहेत शेतातल्या. हो गावठी. तुला वासावरून नाही समजत? बघ नाही समजत. चला आज खाऊया मुला म्हणजे माझी ना पसंतीची भाजी. मला बिलकुल पटत नाही मुलाची भाजी. एक वेळ माठा विटाची भाजी खाईल. काय बोलता. पटापट जेवणावर पटापट हे करून घे. काय ते साफ करून घे. आणि तिकडे आता मी लावतो मॅच. मॅच लावणार आहे. येस. मला तिकडे किचन मध्येच जायला लागेल. बोजा बिस्तरा उचल ना किचन मध्ये पलकार. आता आलो तर आम्ही चिक्कू खुडायला. लास्ट टाइम खुडलेले पिकलेले आणि लई गोड लागलेले. तर आता जवळ जवळ एक महिन्यातून परत आले. हे बघ हे बघ मस्त मस्त. मग तिकडे तर तो ते झाड अख्खा तू बघ अख्खा भरलाय. तो गजगज तो तर अख्खा भरलाय. रास चिकू ना आंब्यांच्या वेळी आंब कधी येतील विचार कर. जागेवर आंब खावायला वाटते. सगळीकडे आंब्याचीच झाडा. मी आता मस्त खुडतो पटापट. झाली बघ कधी मोठी आणली. मोठी मोठीच घ्याव. हो मित्रांनो गचकाटीत गेल्या. यो आम्ही लावलेला ना आहे पण आम्ही खातो. हा आमच्या शेजारच्या काकांनी लावलाय. मोठेच घ्या का. येस येस. खाल्लाय कोणतरी मोठा होता पण पाकळा पाकळा. कच्चा आहे पण तो पिकलेला नाही. हे आपल्याला पिकट ठेवायला लागतील. आहेत मस्त पेंडा पण ठेवून पेंड्यान टाकू. म्हणजे पेंड्यान. हा भारी आयडिया आहे. आहेत आहेत पण आतमध्ये आहेत. आतमध्ये आहेत. अरे चप्पल घातली नाही. या साईडचे त्या साईडला तर मोठे नव्हते. या बाजूला ते ह्या बाजूला आलो मी. हो आता आलो आहे का. नाही यार तो ये आहे ना. कसला पडला इथे जाम आहे. मोठे मोठे आहेत. आता पण पडणार होते. आता मी आलमीच आली मागच्या बाजूला. मला तिथून काही जमत नव्हता. आहेत ना. आहेत पण छोटे छोटे पण आहेत. मोठे मोठे मग ते पिकणार नाही छोटे. ते करसट लागतात. इथे भरपूर येते. या साईडला पण हाय चिकूचं झाड. जाम आलं तिकडे. कुठं नाही आलं. नाहीत. हा याला आहेत. या अशा शेतात जिथे म्हणजे भात होऊन कापलाय आणि इथे आले वालाचं एक झाड. एकच झाड आलं. हा एकच पहिले टाकायचं काय शेतात. हो बघा वालाच्या शिंगा पण आल्यात. चवलीच्या झाल्या वालाच्या नाही झाल्या. हे मग वालाच्या एवढ्या एवढ्या शिंगा झाल्यात. एवढूच्या एवढूच्या या शिंगा झाल्यावर आम्ही पोपटी करू 100%. या काय हो. या काय डोसा. डोसा कधी खालास नाही. इडली डोसा नाही. पहिले बघ आम्ही जायचो ना पहिले. हा खायचे असतात ते. हे बघ इथं हे बघ मग हो काय सांगता. खायचे असतात. खाल्ला कसं लागतंय. कच्चा आहे. डोसा खाता. डोसा बोलताना ना डोसा. तुम्ही काय बोलता. तुम्ही तुमचा वेगळाच नाव असेल. गप बसा. काय पण लगेच झालं तुमचं चालू. काय असेल भोसा. तुमची नावच वेगळी ना. आई या काय आणले दुसरा. हे पेडा चिकू पिकत घालायला आणि यो मारमेटीचा पाला. शेंगा आहेत बघ आपल्या त्या उकडायला गॅसवर. पोपटी सारखीच लागतील बघ. हा पण तू जेवल्यावर आपण करू उपास सुटल. चालेल चालेल चालेल.
चिकू ना हे बघा आम्हाला एवढे चिकू भेटले कारण नाही आहेत भरपूर पण ते छोटे बारीक बारीक होतील दादी. हा आणि हे पाचच भेटले मोठे मोठे. आम्ही आता पिकत घालू मस्त पैकी. लक्ष्मी व्रताची कथा गुरुवारची कहाणी. श्री लक्ष्मीची कृपा आपल्यावर व्हावी, तिने आपल्या घरात वास करावा, पैसा शांती समाधान नरक नांदावे म्हणून श्री महालक्ष्मीचे व्रत करतात. हे व्रत केल्याने मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होतात. श्री महालक्ष्मीची अनेक नावे अनेक रूपे आहेत. पार्वती, सिंधुकन्या, महालक्ष्मी, लक्ष्मी, राजलक्ष्मी, गृहलक्ष्मी, सावित्री, राधिका, राशेश्वरी, चंद्रा, गिरिजा, पद्मा, मालती, सुशीला अशा विविध नावांनी श्री महालक्ष्मी ओळखली जाते. लक्ष्मी माते की जय. गणपती बाप्पा मोरया. सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नाची निर्भी पूर्वी प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर उच्चंदुराची कंठी जैसे माल मुक्ता फलाची जय देव जय देव जय मंगल मूर्ती दर्शन मात्रे मन कामना पूर्ती जय देव जय देव रत्न खचित परात गौरी कुमरा चंदनाची उटी कुमकुम केशरा हिरे जडित मुकुट शोभतो बरा रुंजुन तीनो पुरे चणी गागरिया जय देव. आणि आजचा मेनू असा आहे जो मला बिलकुल पसंद नाही. मुळ्याची भाजी आणि भक्तीवाहिनी कसा आंबाडा म्हणलाय आणि आंबाड्यावर कसा गजरा लावला आहे आज. पण कसं वाटतंय आज कमेंट करून नक्की सांगा. काय शेंडा आणि गजरा बाबा फक्त हेच टाकलं आई तुम्हाला कशी झणझणीत भाजी बनवतो. झणझणीत नको रे बाबा. मुळ्यासोबत काय बनवलाय. उडला 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 जपून जपून मुळ्यासोबत मुळ्याच्या भाजीसोबत याच्यात काहीतरी बनवले बघा तुम्हीच बघा. पण तो आज आहे ना टिपिकल बायकोच वाटत आणि मस्त शेंडा आंबा चपात्या मस्त आंबाडा बिंबाडा गजरा टिपिकल बायको कधीतरी भाव आहे तसं पण हो कधीतरी भाजी खायला बरी. मुळ्याची भाजी कोण कोण खात आहे ना कोण कोण खात नाही नक्की सांगा भाई. मी तर बिलकुल खात नाही. काय टाकालय आता म्हणजे आज काल केली दाल मुंडी आणि आज मुला दाल मुला भाजी. चलो बनव पटापट. तो बघा मस्त गुरुवार स्पेशल ताट सजवलेला आहे बायकोनी. मस्त मटर पनीर, पनीर चिल्ली आणि मिरची तळलेली अरविंद भाऊनी पार्सल आणलेली आहे. तुला ना क्रेडिट डे मी नको टेन्शन घेऊ. तुझी हा तुझी मुळ्याची भाजी आणि चपाती. चला आणि तो नैवेद्य दाखवलेला पण आता भक्ती मॅडम जेवणार आहेत. आणि कसा आमचा गुरुवार मस्त व्हेज खाऊन चाललेला आहे आज. आणि तुझा उपवास ना दिवसभराचा. आता उपवास सोडतो. मस्त नवऱ्याचे पाय वगैरे पडली मागाशी ते मी काही घेतलं नाही फुटेज मध्ये. चलो आता जेवण घेतो. आणि जेवल्यावर 15-20 मिनिटं बसू आणि शेंगा उकडू मस्त पोपटी सारख्या. चलो आम्ही मस्त पैकी जेवलो. जेवलो म्हणजे एवढं बरं वाटलं अख्खा दिवसाचा उपवास सोडल्यावर. आणि यांचं चालू झालं परत कुकर पोपटी. कुकर पोपटी काय काय जाणून नुसतं उकडता आपल्याकडं उकडताना पोपटीचा फ्लेवर येईल. पोपटीचा मी धुवून टाकला. काय जण धुवून नाही टाकत. पाणी टाकीन थोडा कारण चिकन नाही ना आज. चिकन पाणी सोडत समजला. आता पाणी सोडणारी वस्तू काहीच नाही यार. त्याच्यामुळे थोडा पाणी त्याच्यामुळे धवलं मी. मक पण टाकू त्याच्यातच. मा काहीतरी व्हेज खायला पाहिजे ना. हो जाईंगा परफेक्ट भाई. बघ तू बघ शेंगा पण थोड्या हे केलं काय त्या ओल्या केल्या धुतल्यात बोला ना. पण यांना थोडा पाणी टाकायला लागेलच. मारबेडीच्या पाल्याचं पण पाणी होत ना. होत पण एवढा नाही. एवढा नाही काय फॉप जवळची ना. काय ढूंढ रे हो. अरे तेरी जग क्या. मेरे क्या मिल रहे. आवाज आला का.
काय बाहेर बिग बॉस चालू झाला जास्त नाही टाकत मी आता मीठ मिठ मिठू जाडा मीठ वापरतो जाडा मके काय ना काय सुचल ना तुम्हाला अख्खा भरायला पाहिजे खरं म्हणजे आता पाला येईल ना वरून पाला एवढंच आणलंय तिचा प्रॉपर पोपटी नाही चलो बघूया फर्स्ट टाइम इथे मीठ टाकला टाकला लो फ्लेम वर ठेवते ना तीन शिट्या शिट्या होतील का नाही गॅरंटी नाही खोला पाहिजे होतील ना वाफ कोंडल्यावर काय चलो आपला रेडी आहे कसला आवाज येते किती भांडणं चाललंय नुसतं भांडणं नुसतं भांडणंच भांडणं आता झाल्यावर दाखवूया आम्हाला भाई काय लो ठेवा ना फास्ट आहे आम्हाला असं काही ना काही खावायला लागतच आणि जेव्हा तुम्हाला बनवाय मला बनवायचं असतं ना तेव्हा किचन असं असतो हा जेव्हा तुम्ही थांबा जेव्हा तुम्ही बनवता ना तेव्हा या असं असतं मॅडमचं अजून खाणार लागतच लागते आईस्क्रीम म्हणजे लागते ना लागतेच नाही आईस्क्रीम आणि फालुदा पण आणलाय फालुदा ओ फालुदा पण आज उपास बघ तुझा चलो चलो तीन शिट्या घेतल्या आणि राहिलेली शिट्या आता आवाज येत कसा आवाज होत झाली नाही हवा भरपूर राहिली ना गॅस बंद करा केला का मजा चलो 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 जल्दी 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 चलो चलो कल सुबह पनवेल निकलना है चलो चलो निकल नहीं है कल सुबह पनवेल का जाना है काम है थोड़ा ओके पर्सनल ओके पर्सनल तुझे परत नाही काय आता ओ सक्सेसफुल वाव शिजली शिजली ए ओ ओ ये घे ये घे सक्सेसफुल पकड़ गया सक्सेसफुल आज झालो या आम्ही सक्सेसफुल पोपटी करायची काय गरज नाही आता हंडी झाले परफेक्ट द्या घ्या चला आता आम्ही मस्त पोपटी खाऊन घेतो कुकर पोपटी कुकर पोपटी कुकर पोपटी खाऊन घेतो आणि आजचा ब्लॉग पण आम्ही इथे एंड करतो पुन्हा भेटूया नवीन ब्लॉग मध्ये आणि चॅनल वर अजून नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा बाय बाय